परतीच्या पावसाच्या मेघधारा बऱ्यापैकी बरसल्याने शेतातील कापणीस आलेले सोयाबीन फुटलेल्या कापूस बोंडास नुकसानकारक झाला आहे. शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. प्रकल्पात पाण्याच्या एव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाची तीव्रता पाहता व पुढील काही काळात प्रकल्पात येणाऱ्या संभाव्य एव्याचे प्रमाण वाढणार असल्याने प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता 2 दरवाजे 5 सेंटीमीटर वरून 4 दरवाजे 15 सेंटीमीटर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पातून आधी सुरू असलेले 2 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडले असता दुपारी 12 वाजता 4 दरवाजे 12 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी 449.50 मीटर साठा 47.85 मिलीमीटर.3 टक्केवारी 100%, विसर्ग 55.2 क्युमेक्स तर एवा 88.35 क्युमेक्स आहे. आवर्तन क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता पुढील काही वेळात विसर्गामध्ये अजूनही वाढ करण्यात येऊ शकते, तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ग्रामस्थांना नदीपात्रात जाण्यास व नदीपात्र ओलांडण्यास मनाई करण्यात यावी असे आवाहन सहायक अभियंता श्रेणी नंबर 1 मध्यम व लघुपाट बंधारे उपविभाग क्रमांक 1 अचलपूर यांनी केले आहे. नितीन दुर्भुळे, विदर्भ न्यूज, पथरोट.